नमस्ते, कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चपाती. चपाती कशी बनवायची ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेते आहे. इथे एक कप घेतलेला आहे आणि हे दुसरा कप. दोन कप गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं. पीठ आपण छान चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जाणार एक चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ, एक चमचा तेल, नाही वापरलं तरी चालेल, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी एकदम पीठ करून घेतलेलं आहे, म्हणजे हे पीठ आहे व्यवस्थित दळून आणलेलं आहे. जर तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तर ते थोडंसं भरडसर असतं, त्याच्यामध्ये तुम्ही कोमट पाणी वापरू शकता. मी इथे साधंच पाणी वापरते आहे. आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. थोडंसं तेल घेते हातावरती आणि ते लावते ह्याला व्यवस्थित लावून. आता आपण पुन्हा एकदा छान मळून घ्यायचे. दोन कप पाण्या दोन कप पिठासाठी आपल्याला 250 ml पाणी लागलेलं आहे. आता हे पीठ छान मी मळून घेतलेलं आहे. ते आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवणार आहोत. 20 मिनटं झालेली आहेत. पाहूया आपण, आपलं पीठ छान असं सेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याच्यातून एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे. त्याला सुक पीठ लावायचं आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मी इथे लिंबा एवढी गोळी घेऊन त्याला गव्हाचं पीठ लावलेलं आहे. सुक पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायची. तवा छान गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावरती चपाती टाकते. तुम्ही पाहू शकता छान असे त्याच्यावरती बबल्स आलेले आहेत. आपण चपाती अशी थोडी हलवून बघूया. छान मोकळी झाली आहे, चिटकलेली नाही आहे. आता ही आपण पलटी करणार आहोत. दुसऱ्या बाजूने व्यवस्थित थोडेसे ब्राऊन ब्राऊन असे स्पॉट्स येईपर्यंत छान अशी भाजून घेणार आहोत. एका बाजूने आपली चपाती तुम्ही पाहू शकता छान ब्राऊन स्पॉट्स आलेले आहेत. आता ह्याला आपण ह्याच्या कडा दाबून व्यवस्थित फुलवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता की चपाती आपली छान अशी फुललेली आहे. एका साईडने व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला पलटी करायचे. दुसऱ्या बाजूने भाजून झाल्यानंतर आता हा तवा आपण बाजूला करायचे आणि डायरेक्ट गॅसवरती सुद्धा तुम्ही भाजू शकता. पहा किती छान फुलले. किंवा अशा पद्धतीने ग्रिल वापरला जातो, त्याच्यावरती आपण ही अशी चपाती ठेवून किंवा रोटी ठेवून गॅसवरती ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. तुम्ही पाहू शकता किती छान चपाती किंवा फुलका हा फुलला जातो अशा पद्धतीने. हे आपली चपाती, फुलका, रोटी बनून तयार आहे. हे आपण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो, दुपारच्या रात्रीच्या जेवणातही खाऊ शकतो. सुक्या भाजीबरोबर किंवा रस्सा भाजीबरोबर खायला अतिशय चांगले लागतात. मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता, सकाळी ऑफिसमध्ये जाताना सुद्धा लंच बॉक्समध्ये घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे आपले हे चपाती, फुलका, रोटी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.